नाही नाही योगा योगा आहेच आहे यामध्ये, ही न्याय यात्रा म्हणून त्यांनी घेतलेला आहे. जे देशापुढचे प्रश्न आहेत आज, जो लोकशाहीचा प्रश्न आहे, घटनेचं राज्य घटने पायदळी तुडवली जाती हे प्रश्न आहे, बेरोजगाराचे प्रश्न निर्माण झाले, महागाई प्रचंड झालेली आहे, अन्याय प्रचंड पद्धतीनं गरीब माणसावर होतो आहे, सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे महागाईनं, हे अनेक प्रश्न या देशापुढं या 10 वर्षामध्ये निर्माण झालेले आहे. आणि त्या बाबतीतला न्याय मागणारी अशा प्रकारची यात्रा राहुलजी हे करतायत. आणि लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे, अगदी तिच्या तोंडाशी असतानाच नंदुरबारला येत आहेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये आमचे आघाडीचे जे सहकारी आहेत काँग्रेसचे, आमची आघाडी राज्याच्या पातळीला आणि देशाची आघाडीचे इंडियाचे जे आहेत सर्वजण, ते तर मुंबईमध्ये एकत्र पद्धतीनं सभासुद्धा करणार आहेत. मात्र महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबार पासून होते आहे, झालेलं आहे. बाकी बाकी 4-5 जागा अशा आहे की आमचं कसं आहे की याच्यावर इलेक्टिव्ह मेरिट हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि मग असं असतं का आमच्यातले दोन पक्ष असं म्हणू शकतात की इथं आमचा निवडून येऊ शकतो, आम्ही म्हणतो आमचा निवडून येऊ शकतो, हे सगळं चाललेलं आहे. यापेक्षा ज्यादा काही प्रश्न नाही. तर प्रकाश आंबेडकर महाराज नाही, तो अपक्ष आहे सध्या आणि तो त्यांच्या पद्धतीनं काम करतोय, त्यांच्यावर करतोय चर्चा सुरू आहे. आणि जे सर्वजण जे आहे की जे लोकशाहीवादी आहेत, राज्यघटनेला मानणारे आम्ही आहोत, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि विचारसरणी ज्यांना योग्य वाटत नाही, त्या सगळ्यांनी एकत्र यावं हा प्रयत्न आमचा आहेच आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहोत. साधारण हा 4-5 जागेचा जो टिडा राहिला हा किती दिवसात सुटेल असं वाटतं? या आठवड्यामध्ये हा विषय संपून जाईल. सर म्हणजे पहिली यादी कधी डिक्लेअर म्हणजे महाराष्ट्राची? त्यानंतर यादी डिक्लेअर करू, मग कामच राहत नाही बाकी. अशोक चव्हाण गेल्याने काही भाजप सगळ्यांकडून ऐकून घेतोयच आहे, जे तुम्ही सांगाल ते मी श्रेष्ठींना सांगणार आहे. तर उमेदवारी निश्चित सांगायचं, आपण जे सुचवता त्याची नोंद घेतलेली आहे. सर सीट वाटप काय महाराष्ट्राच्या? सीट वाटप नाही, याच्यामध्ये आमच्या आता काही बैठका या आठवड्यामध्ये होतील. बरेचसं तर झालेलं आहे, 4-5 जागांची चर्चा सुरू आहे, या आठवड्यामध्ये संपून जाईल. सर प्रकाश आंबेडकर महाराज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.